तिची मोठी सावलीच्या या सेगमेंटमध्ये अनुप्रिता तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. अनुप्रिता, डॉक्टर भेटले की हमखास लोक त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सांगायला लागतात, पण तू काळजी करू नको, मी यातलं काही करणार नाही आहे. तर या आहेत डॉक्टर अनुप्रिता, त्या BMS MD आहेत. पुण्यात बाणेरमध्ये त्यांचे ऋषभ आयुर्वेदा हे आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर आहे. तर त्या गर्भसंस्कार कोच, काउन्सिलर, इनफर्टिलिटी कन्सल्टंट आणि शिवाय कितीतरी हर्बल प्रोडक्टच्या निर्मात्या आहेत. तर आणि गेल्या 12 वर्षांपासून त्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात आणि प्युअरली आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. अनुप्रिता, मला सांग की तू प्युअरली आयुर्वेदाची प्रॅक्टिस करते, तर हे करण्याचं धाडस तू दाखवलं. मी धाडसच म्हणेल, कारण खूप कमी डॉक्टर्स हे करू शकतात. हो, मी जेव्हा BMS केलं तेव्हा विचार नव्हता केला की मी आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करेल, पण माझी आई जेव्हा आजारी पडली, ओके, तेव्हा बऱ्याच डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर तिला 2-3 जणांनी धरून न्यावं लागायचं. तर जेव्हा ते सगळं बघून पण तिला काही बरं वाटत नव्हतं, औषधं घेऊनही, मग शेवटी मी ठरवलं की मी जे काही शिकले आहे ते मी माझ्या आईपासून सुरुवात करते. आणि मग त्याच्यानंतर मी तिला आयुर्वेदिक औषधं दिली, पंचकर्मा केले, आणि जे 4 जणांनी धरायला लागत होतं ते ती स्वतः चालायला लागली, आणि हळूहळू ती पूर्ण कवर 3 ते 6 महिन्यामध्ये झाली. ते बघितल्यानंतर मला एक आश्चर्य झालं की ती जी एवढी औषधं घेऊनही जी माझी आई रात्री रडत होती ती एकदमच छान सगळ्या गोष्टी करू लागली. तिचं डेली रुटीनपासून सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित जमायला लागल्या. तर त्याच्यानंतर माझा एक विश्वास या गोष्टीवर बसला की आपण आयुर्वेदिक जर केलं तर खूप काही करू शकतो. गुड. तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे फॅमिलीमधून कोणी डॉक्टर्स आहेत? माझ्या फॅमिलीमध्ये डॉक्टर नाही आहे कोणी, पण माझ्या आजीनी, माझ्या आजीची खूप इच्छा होती की कोणीतरी घरातून डॉक्टर व्हावं, आणि ती डॉक्टर नसतानाही त्या गावामध्ये ती औषधं बनवून द्यायची. अच्छा. तर तिची विश पूर्ण करण्यासाठी मी डॉक्टर झाले. तू आता तू मूळ तुझं गाव कुठलं आहे? माझं मूळ गाव आहे करमाळा, आणि मी प्रॅक्टिस गुरुसोईला केली, जे की अजूनच विलेज प्लेस आहे, आणि तिच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी तिथे प्रॅक्टिस चालू केली. मी कधीही छोट्या एवढ्या खेड्यामध्ये राहिले नव्हते. अच्छा. माझ्या आधीच्या क्लिनिकमध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हती, इव्हन रेंज येत नव्हती, काहीच नव्हतं. तर मला प्रत्येक जण विचारायचं की तू तिथे जाऊन काय करते, सकाळी 8 जायचे, संध्याकाळी 8 यायचे. पण लोकांनी ठेवलेला विश्वास आणि मला खूप काही तिथे शिकायला मिळालं, आणि आजीचं स्वप्न पूर्ण होतं, याच्यापेक्षा जास्त आनंद कोणताच नसतो. इझिली तुला घरच्यांनी सपोर्ट केलं असता आणि तू तिथेही तुझं चांगलं क्लिनिक टाकू शकली असती, पण तू हा मार्ग निवडला की मला माझ्या वडिलांच्या गावामध्ये, छोट्या गावामध्ये जाऊन मला तिथे सेवा द्यायची आहे. हो, आणि ते पण की पहिले 1-1.5 ते 2 वर्ष मी फीही नाही घेतली, कारण मला ते चॅरिटी बेसिस करायचं होतं. आणि खरंच खूप आनंद, म्हणजे मी जरी पैसे नाही मिळाले, पण आशीर्वाद, आदर आणि नवनवीन पेशंट बघायला भरपूर मिळाले. रोजचे मी 40-1 पेशंट बघायचे, त्यामुळे अनुभव भरपूर मिळाला. लोकांनी माझ्यावर विश्वासही तेवढाच ठेवला, म्हणून मला म्हणजे कधीच असं नाही वाटत की मी ते 2 वर्ष किंवा 4 वर्ष वाया झालो. म्हणजे एक असं म्हणतात हाडाचे शिक्षक, तसं तू हाडाचे डॉक्टर असं म्हणावं लागेल की ते जगतातच आहे. हो, ते आजीकडूनच आलं. एक चांगली डॉक्टर होण्यासाठी तुला काय वाटतं, कुठले कुठले स्किल्स आपण डेव्हलप करायला पाहिजेत? एक चांगली डॉक्टर होण्यासाठी स्किल सगळ्यात महत्वाचं, तर तुम्हाला एम्पथी असायला हवी, सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरं, तुम्ही डॉक्टर झाला म्हणजे तुम्ही कायमचे स्टुडंट आहात हे कधीही विसरलं नाही पाहिजे. ग्रेट. कितीही तुम्ही पेशंट्स चेक करा, कितीही काही करा, प्रत्येक वेळेस तुम्हाला वाचायला लागतं, रोजही तुम्हाला वाचायला लागतं. माझा मुलगा कधी कधी, अरे तू आता कशाची एक्झाम देणार आहे, का वाचतेस, असं म्हणतो. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि पेशंटला आपल्याला खरंच बरं करायचं आहे या भावनेने जर तुम्ही डॉक्टर झालात, तर ती प्रॅक्टिस तुम्हाला यश पण देते, आणि ऑफकोर्स ज्याच्यासाठी सगळं जग चाललं, लक्ष्मी, तीही मिळते. खरं आहे. आणि म्हणजे माझा पण पर्सनल असा अनुभव आहे की डॉक्टरांवरती जेव्हा आपली, म्हणजे जेव्हा डॉक्टरांवरती श्रद्धा असते, तर त्यावेळेस त्यांनी दिलेल्या मेडिसिनचा पण गुण येतो. म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की मी जेव्हा माझ्या डॉक्टरांकडे जाते, की जे माझे फॅमिली डॉक्टर आहेत, आणि ते जर समजा कुठे आउट ऑफ कंट्री गेलेले असतील आणि 2-3 महिन्यासाठी येणार नसेल, तर आम्ही अक्षरशः प्रार्थना करतो की 2-3 महिने देवा आजारी नको पाडू, ते आल्यावरती बघू.
म्हणजे आयुष्यामध्ये डॉक्टरचा रोल प्रत्येकाच्या एवढा इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पेशंट वेगळा असतो. हो, तर मग तू ते कसं हँडल करते की त्यांची मेंटॅलिटी वेगळी असते, प्रकृती तर वेगळी असतेच, मग त्यावेळेस तुझं कसं डायग्नोसिस कसं असतं किंवा ट्रीटमेंट कशी असते? प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. म्हणजे साधं अगर आधी उदाहरण घेतलं की आपण ऍसिडिटी म्हणतो आमच्या ह्याच्यामध्ये आम्ल पित्त म्हणतो, तर एका घरातून दोन जरी व्यक्ती आल्या किंवा अगदी ते दोघं भाऊ बहीण जरी असतील तरी त्यांची ट्रीटमेंट पूर्ण वेगळी होते. कारण त्यांची विचारसरणीपासून ते त्यांच्या खाण्यापिण्यापासून त्यांच्या आचार विचार त्यांच्या आजूबाजूला असलेलं सराउंडिंग आणि ते कसा विचार करतात हे सगळं समजवून घेऊन मग आम्ही त्याला ट्रीटमेंट. म्हणजे एक गोळी दोघांना लागू नाही होत. म्हणून तर खूप जण आयुर्वेदिक आयुर्वेदा इज चॅलेंज. तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन फॉर्म्युलेशन करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस तुम्हाला त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी कन्सिडर करायला लागतात, तरच तुम्ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस करू शकता. मग तुला ही जी प्रॅक्टिस करताना जसं तू म्हणते प्रत्येक ह्याचा एवढा स्टडी आहे, तर त्यावेळेस तुला घरातल्या लोकांचा सपोर्ट, म्हणजे त्या सपोर्ट शिवाय ही गोष्ट आपण करू शकत नाही, तर तुझ्या घरामध्ये साधारण वातावरण कसं आहे? की माझ्या घरामध्ये ऍक्च्युली पहिल्यापासूनच, म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा आई बाबांनी खूप जास्त सपोर्ट केला. मी BMS केलं नंतर, लग्नानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी खूप प्रोत्साहन दिलं की तू MD कर. मग मी पुण्यात राहायला आले तेव्हा मी आणि माझे हसबंड दोघेच राहायचो. पण खरंच खूप जास्त त्यांच्या सपोर्टमुळे मी खूप गोष्टी करू शकले. एका महिन्यामध्ये मी CET अभ्यास केला पोस्ट ग्रॅज्युएशनचा. म्हणजे तू लग्नानंतर MD केलंस? असं हो, लग्नानंतर MD केलं आणि एका महिन्यामध्ये CET देऊन मग मला MD सीट मिळालं. आणि त्याच्यामध्ये खूप सारे लोक मला चिडवायचे की अभी तू ससुराल जाके नाक कटायगी, एक महिने में कितने स्टडी किया. कारण आफ्टर 5 इयर्स गॅप. म्हणजे हे पण तुझ्या सासऱ्यांचं, सासू सासऱ्यांनी म्हटले की तू माझे सासरे नेहमी एज्युकेशनला सपोर्ट करतात, तर त्यांनी मला गेले आणि त्याच दिवशी विचारलं की पुढे काय. तर ऑफकोर्स फ्रॉम, म्हणजे मला शॉकिंग होतं की पुढे काय करणार आहे हे मी त्यावेळेस प्रिपेअर करून गेले नव्हते. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी परत तेच की तुम्ही पुढे प्रॅक्टिस करणार आहेत की तुम्ही MD करणार. आणि मला वाटलं की नाही असंच विचारतात, पण त्यांनी तो त्यांचा जो काय म्हणतात त्यांचे ते जे क्वेश्चन होते ते त्यांचे 15 दिवस तेच होते. आणि मग त्याच्यानंतर फायनली मी ठरवलं की मी MD करणार आहे, कारण माझं ते आधीपासून स्वप्न होतं आणि खूप मेहनत करायला लागली. एका महिन्यामध्ये CET क्रॅक करणं जोक नाहीये. त्यांना हे माहित होतं की तू MD करायला घेशील, शिकणार आहे, तर त्यांच्या मुलाच्या जेवायचे हाल होतील. नाही, पण एक विचार त्यांच्या डोक्यात, पण तरी त्यांनी सपोर्ट केला. महत्वाची गोष्ट आहे असं मला म्हणायचं होतं. अनु, मला तुझं एका गोष्टीचं कौतुक पण वाटतं आणि असं वाटतं की तू लकी पण आहे. कौतुक ह्या करता की तू तुझं शिक्षण पूर्ण केलं, जोपर्यंत आपण लग्न होत नाही तोपर्यंत शिक्षण पूर्ण करणं जमतं, म्हणजे त्या मनाने सोपं असतं. शिक्षण अवघडच आहे पण त्या मनाने सोपं असतं. त्याच्यानंतर लग्न झाल्यावरती तू प्रॅक्टिस केली, म्हणजे त्याच्यानंतर पुन्हा एज्युकेशन घेतलं, म्हणजे हा तुझा जो ब्रेक झाला 4-5 वर्षानंतर आणि त्याच्यानंतर पुन्हा तू शिकायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये एक तर तुझी जिद्द आहे, तर ती खूप, ते एक कौतुक आहे. पण त्याच्याबाबत तुला घरच्यांनी जो सपोर्ट दिला तो खूप महिलांना तो मिळत नाही. आणि त्यामुळे काय होतं की ते दडपलं जातं, म्हणजे त्यांचं काही दिवसांनी काय होतं की त्यांचीच इच्छा राहत नाही मग करायची. कारण त्याच विसरून जातं की अरे माझ्यामध्ये काहीतरी आहे की मी हे करू शकते. हळूहळू काय होतो, त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तोच दडपला जातो. आणि जे तुझ्या बाबतीत झालं नाही तर ही खूप, म्हणजे त्याच्यासाठी मला असं वाटतं की तू खूप लकी आहेस. येस, मी लकी आहे. आणि मी एवढंच सांगू इच्छिते, ब्रेक प्रत्येक ठिकाणी येतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. जर तुमच्याकडे खरंच करायची जिद्द असेल तर मला नाही वाटत या ब्रेक्स बद्दल काही प्रॉब्लेम येतो. तुम्ही जे काही ब्रेक्स येतात त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला अपडेट करू शकता, नवीन काही शिकू शकता. जसं लग्न झालं त्यावेळेस मला माहित होतं लगेच प्रॅक्टिस जर करायला लागले तर बाकीच्या सगळ्या गोष्टी राहून जातील. जसं सासरी जायचंय किंवा इकडे तिकडे जायचं तर ते करता आलं नसतं. म्हणून मग घरच्यांनी मला सपोर्ट केला होता आधीच की तू MD कर. मग मी MD एक्झाम दिली एका महिन्याच्या ह्याच्यामध्ये आणि MD त्यावेळेस मी मला अपडेट केलं. मी आधी BMS नंतरही 5 वर्ष प्रॅक्टिस केली, पण
तो ब्रेक येणार होता हे माहित होतं, तो 3 वर्षाचा. आणि जेव्हा तुम्हाला हवं आहे की तुमचं फॅमिली बॉन्डिंगही छान व्हायला पाहिजे, तर तुम्ही त्या पद्धतीने पण विचार करा. तुम्ही दोन्ही जर विचार केला तर ऑफकोर्स तुम्हाला घरी बसावं लागणार, म्हणजे फार घाई करून पण उपयोग नाहीये. म्हणजे ते ऍक्सेप्टन्स लेवल आपण वाढवायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला पुढे जायचं ना, तर एक पाऊल तुम्हाला मागे यायला लागतं. तसंच मग मी ब्रेक घेऊन MD केलं, तर ते उलट प्रॅक्टिस ऍक्सिलरेट झाली, कारण ते इझिली मी इथे परत करू शकले. तर आणि दुसरी गोष्ट, जेव्हा बेबी होते तेव्हा पण ब्रेक घेतो आपण, पण त्यावेळेस एक सेटल झालेलो असतो आपण आपल्या व्यवसायामध्ये, मग आपल्याला माहित असतं की आपण काय करू शकतो, कॉन्फिडन्स आलेला असतो. माझ्या फील्डमध्ये म्हणाल तर मी 3 म्हणजे अगदी 9 मंथ पर्यंत पहिल्यांदा मी MBA वेळेसही कॉलेजला गेले, आणि सेकंड बेबीच्या वेळेस मी अगदी पहिल्या दिवसापर्यंत मी क्लिनिकमध्ये होते, आणि दुसऱ्या दिवशी मी ऍडमिट झाले. आणि 1-2 महिने झाल्यावर मी परत ऑनलाईन कन्सल्टेशन चालू केलं. ते खरं मी मनातही नव्हतं करायचं, पण पेशंटच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या जिद्दीमुळे मी परत एकदा ऑनलाईन कन्सल्टेशन चालू केलं. तर सध्या मी बऱ्यापैकी ऑनलाईन करते आहे, कारण आत्ताशी माझा मुलगा वर्षाचा झाला आहे, आणि ऑन अपॉइंटमेंट मी इथे येते. म्हणजे तुम्ही ब्रेक टॅकल करू शकता जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर. हे फक्त सांगायला ब्रेक आहेत, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला घरच्यांची साथ हवी आहे, जी की मला खरंच आय एम लकी की मला माझ्या जोडीदारांनी आणि माझ्या घरच्यांनी खूप साथ दिली या प्रत्येक ह्याच्यामध्ये. आई बाबा असो, सासू सासरे असो, भाऊ असो, माझे दीर असो किंवा माझे हस्बंड असो, या सगळ्यांनी. फक्त जी छोटी मुलं आहेत, इव्हन माझा ऋषभ तो पण खूप समजदार आहे, पण जशी मुलं मोठी होतात तसं तसं त्यांना मग वेगवेगळ्या गोष्टी आठवतात, मग त्यावेळेस मात्र मम्मी घरी पाहिजे असते. ते तर नॅचरल आहे हो, आणि ते असायला पण पाहिजे हो. आपण हट्ट केलं लहानपणी त्यांना पण कळू देत थोडा. घर, मूल आणि प्रोफेशन याचं बॅलन्सिंग कसं करते? डॉक्टर हा पेशा असा आहे ना की तुम्ही घरी गेलात आणि कोणी तुमच्याशी बोलायला जरी लागलं तरी पण ते 4 तुम्हाला कंप्लेंट सांगतातच. सुरुवातीला असंच व्हायचं, मी कार्यक्रमात जरी गेले तरी सगळेजण मला सांगायला लागायचे आणि ते ऐकायचे, पण नंतर नंतर जाणवलं की नाही, कुठेतरी आपण हे थोडस स्प्लिट करायला हवं, कारण आपली पर्सनल लाईफ पण आपण जगली पाहिजे आणि ऍज अ डॉक्टर पण आपण खरंच 100% दिले पाहिजे. मग मी आता एक ठरव, म्हणजे मी आताही करते, मी जेव्हा क्लिनिकमध्ये असते तेव्हा मी पूर्ण क्लिनिकमध्ये असते, आणि मी जेव्हा घरी जाते तेव्हा घराच्या बाहेरच मी माझी डिग्री सोडलेली असते, मग मी फॅमिली मेंबरच असते. ते जर केलं तर म्हणजे तुमचं क्लिनिक घरी आणून उपयोग असं नाही, किंवा घर क्लिनिक मधून आणून काही, म्हणजे घरी काहीतरी झालं आणि क्लिनिक मध्ये आपण तेच टेन्शन घेऊन बसलं तर तेही कामाचं नाही. राईट. आणि हे प्रत्येकाने करावे, भलेही डॉक्टर किंवा डॉक्टरच असं नाही, कोणत्याही फील्ड मधल्या व्यक्तीने त्या प्रोफेशनचे टेन्शन किंवा त्या प्रोफेशन मध्ये जो ज्या काही जबाबदारी आहेत, जे काही तुमचं वर्कलोड आहे, तो घरी आणू नये किंवा त्याचा स्ट्रेस घरी घेऊन नका जाऊ, तर तुमची फॅमिली लाईफ छान चालते. फॅमिली लाईफ आणि कामाच्या ठिकाणी काम पण हो. पण ते प्रत्येकाला जमतच असं नाही, असं नाही, त्याला थोडस खरंच काय म्हणतात, थोडस स्वतःला मॅनेज करायला लागतं आणि ती थिंकिंग आपण आणायला लागते की नाही आपण इथे आहोत तर आपण फक्त याचाच विचार करायचा. आता तू, तुला जेव्हा वेगवेगळे पेशंट तुझ्याकडे येतात तर ते तुला एक आयुर्वेद डॉक्टरचं तर आहे की सगळं ऐकून घ्यावं लागतं, कारण तुमच्या पॅथीमध्येच ते आहे, तर त्यावेळेस त्यांच्या सगळ्या कंप्लेंट्स ऐकून ऐकून असं कधी होतं का तुला की तुलाच असा आजारी पडल्यासारखं झालं किंवा तुलाच ताण आलाय असं कधी होतं? कधी सुरुवातीला काय होतं, जेव्हा खूप अशी केस येते, सुरुवातीला खूपदा व्हायचं. जसं मी पहिल्यांदा एक कोरोनाचा पेशंट जो की अगदी एंड स्टेजला होता आणि मी त्याला मेडिसिन दिले, मी रात्रभर झोपले नव्हते, अजूनही तो दिवस आठवतो मला. पण नंतर एक ठरवलं मी की मी सगळं व्यवस्थित ऐकून घेते, मी ट्रीटमेंटही देते, पण हे मी म्हणजे आय एम स्पिरिच्युअल पर्सन, तर मी हेच विचार करते की मी मीडिएटर आहे, जे काही होणार आहे ते मला देव सांगणार आहे आणि मी पुढे करणार आहे किंवा ती पॅथी त्यांना ट्रीट करणार आहे, त्यामुळे मी ते ऐकते आणि त्याला सोल्युशन नक्की देते, पण ते मी माझ्या मनात रेंगाळ ठेवत नाही. आणि कधी असं झालंच तर मी गेल्या गेल्या आधी मेडिटेशन करते किंवा देवासमोर हात जोडते, जेणेकरून तो जो स्ट्रेस आहे किंवा जे काही मी ऐकलंय ते निघून जावा. आणि ते थोड्या वेळासाठी असतं, पण ज्यावेळेस पेशंटचा परत फोन येतो की मॅडम खूप छान वाटतंय किंवा तुम्ही सांगितलेल्या काउन्सिलिंगमुळे मला अर्ध, बऱ्याचदा असं होतं की काउन्सिलिंग केल्यानंतर पेशंट बाहेर जातानाच म्हणतो की आता छान वाटतंय, तर तेवढं एक सेंटेन्स पण मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये
पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातं की चलो छान काहीतरी झालं आणि तो आनंद घेऊन मी घरी जाते. मोस्टली तसं होतं. मोस्टली तसं होतं. पण समजा असं झालं की नाही आपल्या हातात राहिल्या त्या गोष्टी किंवा जेवढं आपल्या मर्यादेत आहे तेवढं आपण केलंय तर मग ते आपण कुठेतरी त्या पेशंट मध्ये गुंतून उपयोगाचं नाही असं नाही. माझ्याकडे एक नेहमी ठरलेलं आहे पेशंटला मी जर होणार असेल तरच होप दाखवते नाहीतर मी स्पष्ट सांगते की माझ्याकडे नाही होणार आहे. त्याच्यासाठी जर काही वे आउट असतील तर तेही सांगते पण मी पेशंटला कल्पना ठेवत नाही. नाही आणि ते मला आवडतही नाही. आता शेड्यूल पॅक आहे कारण की घर पण सांभाळायचंय क्लिनिक पण सांभाळायचंय नवीन जे काही येते तर ते अपडेशन साठी ते पण नॉलेज घ्यायचंय कारण आपण मागे पडायला नको. मग हे सगळं करताना आपल्या ज्या आवडीनिवडी असतील त्या कधी असं वाटतं का की बाजूला ठेवावे लागतात. पहिल्यांदा सुरुवातीला नव्हतं होत. जेव्हा लग्न झालं म्हणजे फक्त मी आणि माझे हसबंडच होतो तर मला पुस्तकं वाचायला आवडायचे. मी रात्री जागून वाचायचे आणि इव्हन म्हणजे रात्री जागणारे आणि मी पुस्तक वाचणारे म्हटलं की बाकीच्यांना माहीत असायचं की हे आता काही ऐकणार नाहीये. पण नंतर माझा मोठा मुलगा झाला मग जबाबदाऱ्या वाढल्या मग त्याच्यामुळे पुस्तक वाचते मी पण असं पूर्ण रात्रभर जागून तो प्रकार नाही होत. कविता लिहायचे कवितेला शांतता हवी मग तेही बंद झालंय. पण हा आता नवीन हॉबी आत्मसात केलंय की मुलांसाठी वेगवेगळ्या डिशेस बनवून त्यांना खाऊ ते खुश आणि आपली हॉबी पण आणि माझी हॉबी पण जपली जाते. आणि ड्रॉइंग आवडते म्हणजे मग मी त्याला शिकवते माझ्या मुलांना त्यावेळेस तेही करते. आणि सगळ्यात जास्त मला आवडतं तर म्युझिक ऐकायला. त्याला काही खूप निवांत वेळ नको असतो. मी किचन मध्ये म्युझिक लावते आणि माझं काम चालू असतं. म्हणजे तू खुश कसं राहायचं हे शिकलीये थोडक्यात. आणि प्रीता इतक्या वेळच्या आपल्या गप्पांमधून एक गोष्ट तर क्लिअर आहे की तुला फॅमिलीमधून खूप सपोर्ट मिळाला. पण कधी ना कधी तर असं पण होत असेल की कंप्लेंट्स पण ऐकायला मिळत असतील तर असं कधी होतं का. हो होतं. म्हणजे मोठ्यांच्या तेवढ्या कंप्लेंट नसतात कारण ते सगळे समजूतदार आहेत. पण माझे जे दोन छोटी आहेत एक वर्षाचा आहे आणि एक 7 वर्षाचा तर खूपदा असं होतं की मी क्लिनिकला निघालेले असते आणि त्याला असं झालेलं असतं की मम्मी माझ्याबरोबर पाहिजे. तर म्हणजे मला घरातूनही हा प्रश्न कधी कधी विचारला जातो की तुला क्लिनिक इम्पॉर्टंट आहे पेशंट इम्पॉर्टंट आहे का मी इम्पॉर्टंट आहे. तर त्याला खूप छान टॅकल करायला लागतं. कधी कधी मला अपॉइंटमेंट्स पण कॅन्सल करायला लागतात आणि मी खरं कारण सांगूनही कधी कधी अपॉइंटमेंट कॅन्सल केलेले आहेत. जर तुमचं पेशंटशी व्यवस्थित बॉन्डिंग असेल तर तेही या गोष्टी समजू शकतात. आणि त्यावेळेस प्रायोरिटी वरती ठेवावं लागतं का मुलं कारण मुलं लहान आहेत. आणि छोटा तर 1 वर्षाचा आहे त्यामुळे त्याचं तर खूपदा शेड्यूल अप अँड डाऊन होतं. मग कधी कधी मी पेशंट जो घ्यायचा आहे तो ऑनलाईन घेऊन टाकते. सोसायटी मधलं असेल तर मी त्यांना घरी या म्हणते किंवा मग त्याच्या झोपायच्या वेळा किंवा ते शेड्यूल करून मग मी पेशंटला अपॉइंटमेंट देते. कंप्लेंट नाहीये खरं तो हट्ट म्हणता येईल. पण हे सगळं करत राहण्याशिवाय पर्याय पण नाही. आणि हे तुम्ही जर प्रेमाने घेतलं किंवा एक हॅपीली केलं तर त्यात तुम्हाला खरंच आनंद मिळतो. कारण जेव्हा मी पेशंट कॅन्सल करून घरी थांबते तेव्हा मला खरंच आनंद झालेला असतो की मी माझ्या मुलांबरोबर आहे. आणि जरी मी इकडे आले तरी पेशंट नीट झाल्याचाही आनंद असतो. पण जर तुम्ही अर्धा ग्लास भरलाय अर्धा एमटी आहे ते तुम्ही ठरवा काय बघायचं. तर ते प्रत्येकाला बघता आलं पाहिजे की खरंच आपल्यामध्ये काय आहे आणि आपल्याकडे काय कशासाठी आपण खुश व्हायला पाहिजे. मला त्या मैत्रिणींसाठी प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रोफेशन मध्ये आहेत तर त्यांनी प्रोफेशन मध्ये त्या आता काम करत आहेत तर त्यावेळेस त्यांना जो त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील की तुझ्या अनुभवावरून. प्रोफेशन मध्ये ज्या आहेत त्यांना तर मी हाच सल्ला देईल की काही अडचण येऊ देत तुम्ही पुढे चाला आणि प्रोफेशन मध्ये कितीही मोठे व्हा पण फॅमिलीला विसरू नका. हा ते महत्वाचं आहे कारण की फॅमिली आपण जे काही करतो ते शेवटी एट द एंड आपण फॅमिलीसाठी करतो. आणि फॅमिली ही जर खुश नसेल तर तुम्ही कितीही पुढे मोठे झाले तर तो आनंद तुम्हाला मिळणार. आणि काही जणी अशा पण असतात की ज्या पदवी घेतात शिक्षण त्यांचं पूर्ण होतं पण त्यांना घरी बसावं लागतं किंवा त्या बसतात म्हणजे त्यांच्यासाठी तू काय सांगशील. मी एक नक्की सांगेल. आता थोडस विषय वेगळा करून सांगते. म्हणजे माझ्याकडे तर ब्रेक आले नाहीत पण जेव्हा कोरोना पहिल्यांदा आला
मी कोरोनावर जेव्हा ट्रीटमेंट द्यायला चालू केलं नव्हतं, मी त्याच्याबद्दल अपडेट होत होते, मी रोज पेशंट पाहत होते आणि अचानक ब्रेक आला. मग त्यावेळेस मला कोणी बसवलं नव्हतं, पण जर तुमच्याकडे ती इच्छा असेल ना की बसायचं नाहीये घरी, तर त्यावेळेस मी माझा पूर्ण प्रोग्राम लिहिला गर्भसंस्कारचा, जी माझी खूप सुप्त इच्छा होती. तर नॉट नेसेसरी तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्येच करा, तुम्ही तुमच्या पॅशन साठी काम करा किंवा तुम्हाला जे काही शिकायचं राहिलं ते शिकून घ्या. त्याने काय होतं, तुम्ही ऍक्टिव्ह राहता, तुम्ही लाईफ बद्दल पॉझिटिव्ह विचार करता, तर ते खूप गरजेचं आहे. नॉट नेसेसरी तुम्ही प्रत्येक वेळेस प्रोफेशनच घ्या, तुमच्या पॅशन साठी सुद्धा काम करू शकता. माझं नशीब आहे की मी पॅशन एक प्रोफेशन माझं दोन्ही एक झालंय, पण खूप जणांचं पॅशन वेगळं असतं आणि प्रोफेशन वेगळं असतं, तर त्या ब्रेक मध्ये तुम्ही खूप गोष्टी करू शकता. आणि आता ऑनलाईन दुनिया चालू आहे, तुम्ही घर बसल्या खूप गोष्टी शिकू शकता, अगदी इन्स्ट्रुमेंट पासून लँग्वेज पासून तुम्हाला हवं ते शिकू शकता. मग तो ब्रेक घ्यायचा की नाही घ्यायचं, घरामध्ये मला करता येत नाही म्हणून रडत बसायचं की त्याच्यामध्ये आपण पुढे जायचं, हा प्रत्येकीने विचार करायचा. कारण आहे ना, कारणं सांगायला खूप असतात, पण आपण काय करतो हे आत्मपरीक्षण पण आपल्याला करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि कुठेतरी मला वाटतं पेशंटली घरच्या लोकांना पण आपण हँडल करायला पाहिजे, कन्व्हिन्स केलं तर हळूहळू आपल्याला मार्ग मिळू शकतो. आणि अगदी स्वतःसाठी एक तास जरी काम केलं तरी ती एनर्जी पूर्ण पुढे जाण्यासाठी खूप, एक कासवाच्या गतीने चालू आपण, तरी सशाच्या गतीने नाही चालता आलं तर कासवाच्या गतीने हळूहळू पुढे जाऊ, तर त्याने खूप गोष्टी तुम्हाला नंतर जे डिप्रेशन येते, आजकाल मी त्याच्यावरही काम करते की ब्रेक घेतलाय त्यामुळे डिप्रेशन आलंय, खूप मोठ्या पोस्टवर होते, मुलांसाठी मी घरी बसले, पण काय होतं ते घरी बसून पण नंतर रडायला येतं किंवा मग तो राग मुलांवर निघतो. थोड्या काळाने मुलं मोठी होतात, नंतर आपण एकटे राहणार आहोत ही भावना खायला लागते. तर त्याच्यापेक्षा पूर्ण वेळ नाही, पण पार्ट टाइम तरी काही गोष्टी करा, तुमचा पॅशनचा पाठ पुरावा करा आणि स्वतःला वेळ द्या. स्वतः खुश असल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना खुश ठेवू शकत नाही. आणि माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा तुम्ही काही करत असता ना तेव्हा आपल्या मुलांना पण त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. म्हणजे असं नाही की मी मुलासाठी घरी बसते, पण कधी कधी नंतर मुलंच म्हणतात की आई घरीच बसते म्हणून. हो, इव्हन म्हणजे तुम्ही काय बसलेलो असतो त्यांच्यासाठी पण त्यांना वाटतं घरी बसले. नाही, तुम्ही जे करता ना ते मुलं ऑब्झर्व करत असतात. मी जसं की केस स्टडीसाठी रात्री पुस्तक वाचतो, मग त्याच्यामुळे आता माझा जो 7 वर्षाचा मुलगा तो असा निवांत बसला की तो पुस्तक चाहतो, म्हणजे त्याला तेवढा अजून वाचता येत नाही, पण त्याला ती एक लगन लागली आहे. तो आता कधीही बसलेला असतो, त्याच्याकडे एक पुस्तक असतं, काहीतरी बघत असतो. म्हणजे हे तुम्ही इनहेरिट करता, तुम्ही काय वागता ते मुलं शिकतात. तुम्ही मुलं शिकतात, ते मॅनेज करायला शकतात ते पण. हो, ही होती माझी मैत्रीण डॉक्टर अनुप्रिता, जिने ब्रेक्स पण टॅकल केले आणि ऍक्टिव्ह पण राहिले. आपली सावली मोठी होण्यासाठी असेच काही फॉर्म्युले असतात का? मैत्रिणीनो तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद. धन्यवाद.